आईची आजी आहे अंड्याची भाजी जी आईने आपल्याला करून दाखवली पण त्याचा व्हिडिओ मी नाही सोडला तर आता सोडा लागले तर बघा आईने किती मस्त अंड्याची भाजी केलेली आहे मला खूप आवडते आईची आजची भाजी तर बघा अशी केली ती आईनं हा जुना व्हिडिओ आहे म्हणून नक्की जाऊन बघा आणि कशी वाटते ते कमेंट करून सांगा नमस्कार सगळ्याला तर तुम्ही म्हणता आज काय ते तर आज काही नाही आहे आता तुम्हाला तर माहिती आपल्या पहिले कोमलची तब्येत थोडी हे आता रक्तलघवी चेक करायला सांगितलेलं डॉक्टरनं आता ते करतील ते काय रिपोर्ट ते काय ते माहिती काही नाही आपल्याला काही माहीत नाही आहे तर आज आपण मस्त याचा शिरा करेल रताळ्याचा शिरा तर नक्की जाऊन बघा महेश त्याच्या रेसिपीमध्ये कारण की तरी आपण नवीन नवीन व्हिडिओ सोडा लागलेले आहे आणि तरी आपल्याला हे सपोर्टची गरज आहे नक्की तुम्ही लाईक सबस्क्राईब करायचं यात भूलू नका कारण तुम्ही यात भूलून चाललेले आहे फेसबुकवरसुद्धा आपण व्हिडिओ टाकतो तरी सुद्धा तुम्ही फॉलो करत नाही आहे व्हिडिओ बघता खूप जण पण फॉलोच कोण करत नाही तर नक्की जाऊन बघा आणि एकदम मस्त रेसिपी करायला लागलो आपण काही नाही घरातल्या घरातच करणं लावलेलं आहे आपण काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आपल्याला जे आमच्या घरी करतो आम्ही तेच तुम्हाला मी करून दाखवा लागले तर नक्की तुमच्या घरी करून दाखवा आणि तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी नक्की करून दाखवेन तुम्हाला माझ्या पद्धतीनं जशी आमच्या घरी करता तशी तर तुम्ही करून बघा आणि दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये हेच होतं की बा आज आम्ही काय केलं खायले तर म्हटलं तर तुम्हाला दाखवू द्या तर तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा आणि ज्या कमेंट कसाल त्या मराठीत करा आणि फेसबुकवर प्लीज सगळेजण जा आणि फॉलो करून द्या महेशताच्या रेसिपीले कारण की तरी आपल्याला खूप सपोर्टची गरज आहे तर नक्की जाऊन फॉलो करा आणि यूट्यूबलेसुद्धा फॉलो करा यूट्यूबलेसुद्धा सबस्क्राईब करा सॉरी जर तोंडातून तेच निघेलं फॉलोचं म्हणून आणि अजून कोणता व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगा कमेंट करू आणि अजून याच्या पुढे आपण व्हिडिओ टाकणार आहे आपल्या आईचा तर आईने अंड्याची भाजी केली होती ना तो व्हिडिओ टाकणार आहे तो सुद्धा बघा तर चला मग तर बघा आपले अंडे कसे उकडा लागले का आणि आपल्याला गोळा भाजून घेऊया आई झालं ते बरं का ना तर आज आपण करणार आहे अंड्याची भाजी आई कांदा एवढा घेतला आई चिरलं ना अजून कांदा एक आता लेकरू ये तिला काय समजतो कांदा खोबरं अजूनही काय काय घेता नाही जेव्हा खिचडी टाकली आईनी पोळीसाठी फोडणीची असं काऊन होईल बघा आईची कांदा चिरायची पद्धत मोठ मोठा आई म्हणते मोठेही चालला कारण की तो गोळा आपला मिक्सर काढले ना आपल्याला म्हणून कांदा खोबर आणि मस्त बघलं तुम्हाला दाखवते बघा मसाला खडी मसाला म्हणजे धनी खोबर सगळं तिथे जास्त मिरे लवंगा आणि खोबरं भिजलं आहे आणि आपला कांदा आणि आपले अंडे सुद्धा वाहिले आणि अंडे पण शिलून घेते आणि गोळा काढून घेते सर्वांनी आणि मग तुम्हाला भेटते मग तुम्हाला भेटलं असं सांगते अजून भाजी कशी करायची काय करायची तर कारण की भाजी फोडी द्यायची ना आपल्याला आई भाजीला फोडी तर आईच देणार कारण की आईची आजची चव कोणाच्या हाताला नसते पण आईची आईच असते ना कोणा कसंही म्हणा चला माझ्या पहिली मिक्सरमध्ये गोळा काढून घेते कारण की अजून लाईट चालली जाईल तर गोळा काढून घेऊन अंडे शिलून घेऊ मग आपण भेटू तर आईने बघा लसण आपला कोथिंबीर टाकलेली कढईमध्ये आणि पोळ्या सुद्धा चालू करणं आईच्या का मसाला टाकत चटणी नाही का बाई मग काढून ठेवते की मग आईने चटणी टाकलेली भाजीमध्ये आमच्याकडे मुरकुट म्हणता ती चटणीच म्हणत असते सहसा पण चटणी मस्त व्हायला गोळा आपला आणि आपलं खोबरं धने कांदा याचा मिस्टिंगचा गोळ्या काढला आईनं गोळ्या म्हणल्यापेक्षा मिक्सर मिक्सरमध्ये काढलेला मसाला रुजू आहे बाय हे हो मॅडम थांब जरा आई आता मी सांगत होते की बा पहिली रेसिपी तुम्ही दाखवली माझ्या चॅनल वरती तू तू सांग मला मी काय करू पहिली रेसिपी सांग बरं माझ्या आयडी वरती हा नाही मग कोणची करू व्हिडिओ पहिला व्हिडिओ कशाचा करू मी गोड करू की तिखट करू
गोड करू का तर या व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा मला की तुम्ही सगळ्यात पहिली माझी कोणती रेसिपी पाहायचा तुम्हाला कोणती आवडती ती मी करून दाखवणार आहे तुम्हाला तर कोणती रेसिपी करू ते सांगा मला तुम्ही हो बडे थांब आणि पण अंडी चिरून घे आई जाईन रुद्रकारी एक गाडी बोलवा लागला तर असं काही चालू आहे बघा आई पोळी फुलतो आई आणि जे कमेंट करसान ते तुम्ही मराठीत करा जे करून मला लवकर कळेल तुम्हाला तुमचे पदार्थ आवडेल करायला ते करून दाखवी तुम्हाला मी कारण की खूप रेसिपी आहे तर मी कन्फ्युज आहे की काय करू पहिले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जेणेकरून आपल्या महिषा ताईची रेसिपीले सबस्क्राईब करून घ्या मसाला कोणते टाकला तुला हे लसूण कांदा हाच मसाला टाकते दिसता आमच्या आडे आम्ही दुसरा मसाले वापरतो गरम मसाला वरून सांबार टाकत नाही का माझा तर सांबारात कोथंबीरला सांबार म्हणतो आम्ही तर आईने पहिलेच मिक्सरमध्ये काढला होता ना म्हणून मीठ टाक हे खाली म्हणजे ढाळ मापशी तो थोडस चिक्याचा सुद्धा दिसणार आहे हे बघा भाजी तयार झालेली आता भाजीला गजक द्यायचा आईची झटपट भाजी असती आणि एकदम मस्त भाजी असते आईची मला आईच्या आजच्या भाज्या खूप आवडतात भाजीला गजक आपण बघा तुम्ही थोडा मशीनचा जे कपडे टाकले त्या मशीनचा वास यायला लागलाय आवाज यायला लागलाय म्हणून सांभाळून घ्या